आमचे फार दिवस जुने मित्र आहेत, एकत्र काम केलं आहे, त्यामुळे आमच्यावर जास्त प्रेम असणं स्वाभाविक आहे. आता हे सगळं प्रेम जे आहे, सगळ्यांचं प्रेम एकमेकांवर असं काही माझ्यावर सगळ्यांवर आहे, पण हे असलेल्या प्रेमामुळे जे आहे त्या पद्धतीनं जर पक्षामध्ये जर वातावरण जर निर्माण झालं असतं तर कालच्या काळात सगळ्या ज्या घटना ज्या आठवड्यातल्या झाल्याही नसत्या कदाचित. अजित पवार ठरलेला आहे, तुमचं ठरवलेलं आहे, निर्णय झाला असं तुम्ही म्हटलात. पक्षाची जी राज्यघटना आहे त्याची प्रक्रिया याच्यात तुम्ही पूर्णपणे पाळली? होय, पक्षाची घटना प्रचलित राजकीय पक्षासंदर्भातले निवडणूक आयुक्ताकडे असलेले जे नियम या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा करून त्याची मांडणी अगोदरच करण्यात आलेली आहे. काल शरद पवार यांनी तुमच्यावर एक आरोप केला की तुम्ही तुमच्याशी फोन झाला त्यावेळी तुम्ही सांगितलं की मी फक्त जाऊन बघून येतो, पण बघा तर तुम्ही थेट शपथविधीला गेला असं समजलं, तर त्यांनी तुमच्यावर ते असं आहे. शेवटपर्यंत आम्ही ते काही मार्ग निघतो का याचा प्रयत्न केला. सुप्रियाताईसुद्धा तिथे होत्या आणि हे प्रयत्न जे आहेत त्या सर्व आमदार अजितदादा नेते त्याच्यामध्ये सुरुवातीला जयंत पाटील आणि सुप्रियाताई यांच्याशीसुद्धा चर्चा झाली. हे महिना दोन महिन्यामध्ये जे आहेत त्या अनेक ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन साहेबांशीसुद्धा चर्चा झालेली होती. काल जे आहे काही गोष्टी अजित दादांनी ज्या आहेत ह्या उघड केलेल्या, तर तिथे गेल्यानंतर सुद्धा काही शेवटचा मार्ग निघतो का याचा प्रयत्न जरूर केला आपण, मग काय तो मार्ग निघाला नाही, त्यामुळे आम्ही सगळे पुढे गेलो. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता की शरद पवारांचं वय झालेलं आहे, आता त्यांनी विश्रांती करावी. आपलं देखील वय जे आहे ते 75 जवळपास आहे. शरद पवारांना आता विश्रांतीचा सल्ला दिला गेला होता. तुमची पण ही शेवटची निवडणूक असणार आहे का, तुमची शेवटची टर्म असणार आहे का, याच्या पुढे तुम्ही निवडणूक लढणार का? असं आहे की म्हणूनच मी जे आहे प्रांताध्यक्षपद सुद्धा यावेळेला सुद्धा स्वीकारलेलं नाही. 1999 साली मला प्रांताध्यक्ष केलं होतं, 4 महिने राहिलो मी. आता प्रांताध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, यांची कामं मोठे आहेत. देशभर फिरायचं आहे, राज्यभर फिरायचं आहे, संघटना बांधायची, बाकी मंत्र्यांच्या किंवा इतर जी काही कामं असतात बोलवलं तर जायचं आहे, काही ठिकाणी भाषणं करायची आहे, आणि मी हे करतो आहे. तिथेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना, म्हणजे पवारसाहेबांबरोबर असताना, एक प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी छगन भुजबळला, म्हणजे आम्ही जात होतो, बोलवलं जात होतं आणि आम्ही आमचं काम करतच होतो, पण यापुढेसुद्धा आता जो अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही थांबा, तुम्ही थांबेल. मागच्या काही वर्षांमध्ये शरद पवारांनी काही निर्णय घेतले, 2004 त्यांनी आमदार जास्त असून सुद्धा मुख्यमंत्री पण स्वीकारलं नाही. त्यांनी 2014 नंतर भाजपशी चर्चा सुरू ठेवली परंतु पुन्हा मागे हटायचे आणि ती युती काही अस्तित्वात आली नाही. तर एक पक्ष नेतृत्व म्हणून त्यांनी केलेल्या चुकांचा हा काल पाडा तुमच्या या बैठकीत वाचण्यात आला, तर नेतृत्व म्हणून कुठेतरी शरद पवार हे चुकलेले आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे? अच्छा, ते अजितदादांनी जे आहे काल म्हटलेलं आहे, एक तर तुम्ही त्या वाटेला जायचंच नाही, पण एकदा गेला, दोनदा गेला, तीनदा गेला, 4-5 वेळा असं झालं, आणि मग साहजिक आहे की आपण एखाद्याला शब्द देऊन एकदा फिरवला ठीक आहे, दोनदा फिरवला, पण सातत्यानं जर आपण हे शब्द फिरवत गेलो तर ज्यांना आपण शब्द देतो त्यांच्या मनात आपल्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल,
या सगळ्यांबद्दल राग येणं स्वाभाविक आहे आणि त्याचे पडसाद जे आहे वेळोवेळी उमटलेले आम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे एक तर करायचंच नाही, केलं बरं, एकदा केलं चूक झालं सोडून द्या. सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टीचे घडत राहिले. आमचं म्हणणं काय की तुम्ही एक तर त्यांच्याशी चर्चा करू नका, ठीक आहे, जे काय व्हायचं तुम्ही, पण तुम्ही चर्चा करता परत मागे येता, चर्चा करता माग. आता हा काल सगळा पाढा जो आहे हा अजितदादांनी सुद्धा मांडला आणि सुरुवातीला मी सुद्धा काही प्रमाणात त्याची वाच्यता केली. तुम्ही काल असं म्हटलात की विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे, त्यांना आधी दूर करा, तुमचा रोग कुणाकडे आहे. असं आहे की मला म्हणायचं काय, म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काय असतं, विठ्ठलमध्ये असतो दोन बाजूला जे आहेत आमचे पंडित उभे असतात आणि ते आपण पाहिलं आषाढी एखादं चला 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 असं जे आहे. आणि मग साधारणपणे असा हे वाक्प्रचार वापरला जातो आहे तो किंवा हे दोन चार लोकच जे आहेत तिथे जे आहेत ते सांगतायत त्याप्रमाणेच होत आहे किंवा सूचना करून सुद्धा काहीच होत नाही आहे सातत्यानं पक्षाच्या बाबतीमध्ये. शेवटी अजित पवारांनी षण्मुखानंद हॉलमध्ये उघडपणे याची वाच्यता केली, दुसऱ्या दिवशी मी गेली वाच्यता, त्यानंतरसुद्धा या विषयावर आपण चर्चा करूया, या विषयावर ज्या विषयाची वाच्यता केली या संदर्भात कुठलाही निर्णय झाला असं नाही, सगळं मोघम ठेवण्यात आलं. काय करायचं मग, तर ही जी मंडळी आहे, मी काल हे सुद्धा सांगितलं, अरे ऑफिसमध्ये 10-10, 12-12 वर्ष काम करणारे जे आमचे तिथले पदाधिकारी म्हणा, ऑफिस बेअर म्हणा, ऑफिसमध्ये काम करणारे म्हणजे गरजे आहेत, बुरगे आहेत, सगळं ऑफिस सांभाळणार, हे लोकसुद्धा अशा का तिथून सोडून आले, काही कारणं आहेत त्याला, की तुम्ही त्यांच्या कामामध्ये काही अडचण निर्माण केली, काही नको ती माणसं त्यांच्या डोक्यावर तुम्ही नेमली चांगलं काम करत असताना काय. आणि ही 2-4-5 लोकांना बरोबर घेऊन जर पक्ष जर चालवायला लागले तर आपोआपच जे आहे ही सगळी मंडळी जी आहेत हळूहळूहळू मनामध्ये नाही म्हटलं तरी दुःखी होऊन कष्टी होऊन मग ते कुठेतरी वाट शोधतात. त्यांना ती वाट मिळाली अजितदादाची, ते आले. दुसरी गोष्ट, ज्या पक्षावरती आणि ज्या चिन्हावरती तुम्ही दावा करताय ते सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. यापुढे आता तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांच्या विरोधात मैदानात चिन्हासाठी उतरणार का? असं हे खरं आहे की साहेबांचा फोटो आपण ठेवला पाहिजे, त्यांचं मान राखूया, आपण राखलाच पाहिजे, हे मी या सगळ्यांसमोर मांडलं. आणि त्या पद्धतीनं आम्ही पाहिलं की सगळीकडे जे आहे त्यांचा फोटो आपण वापरला. पण साहेबांनी काल स्पष्टपणे सांगितलं की अजिबात माझा फोटो वापरायचा नाही, अजिबात माझा फोटो वापरायचा नाही. आता मला असं वाटतं हे जे आता अजितदादांच्या गटातले जे नेते मंडळी आहेत ते बसतील आणि त्याच्यावर पुढचा विचार करतील. ठाण्यातील एक आमदार पक्षाचं वाटोळं करणार असं जे अजित पवार म्हणतात त्याला किती बळ मिळतंय? ह्या आठवड्यातल्या झालेल्या घटना ह्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या ज्या घटना आहेत त्याचा हा परिपाक आहे ह्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या सर्व घटना. कुठल्याही पक्षामध्ये माझ्यासारख्या माणसाला ज्याला राजकारणातली वडिलांची फार पूर्वपीठिका नाही अशा माणसाला फार स्क्रॅचेसमधून पुढे यावं लागतं. शिवसेना मी जेव्हा निर्माण झाली पहिल्या दिवसापासून ज्यावेळी काही नगरसेवक नव्हता
शाखाप्रमुखांची निर्मिती व्हायची होती, तेव्हापासून आम्ही काम केलं. काम पाहिलं बाळासाहेबांनी, हळूहळू हळूहळू संधी दिली. ओबीसी प्रश्न असतील, इतर प्रश्न असतील, आम्ही बाजूला झालो. पवारसाहेबांबरोबर राहिलो. पवारसाहेबांनी मी अनेक वेळा मान्य केलं की मंडल आयोगाची अंमलबजावणी इथं सुरू झाली महाराष्ट्रात. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. लक्षात घ्या, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष जो आहे हा 95 हरला. त्यावेळेला विरोधी पक्ष नेता म्हणून कोणी काम केलं? कोणी तोंड दिलं शिवसेना आणि भाजपच्या सरकारवर? कोणी लढाई लढले? कोण लढले? जीवावर हल्ला होईपर्यंत लढलो आम्ही. छगन भुजबळ, स्वाभाविक आहे. निवडणूक 99-2000 झाल्यानंतर जर काँग्रेस पक्षातून पवारसाहेब बाहेर निघाले नसते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो काँग्रेसचा सुद्धा. किंबहुना तशा प्रकारच्या ऑफर सातत्यानं दिल्लीवरून सगळे काँग्रेसचे नेते येत होते, कारण मी काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य होतो विधानमंडळाचा नेता म्हणून. तुम्ही जाऊ नका. त्याच्यामध्ये पायलट होते, वारले होते, माधवराव शिंदे होते, कलमाडी आहेत, तिथे ऑस्कर फर्नांडिस गेले, शीला दीक्षितजी गेल्या, जॉर्ज म्हणून त्यांचे जे काय सोनिया गांधींच्या ऑफिसमधून फोन यायचे. मी पवारसाहेबांमधून राहिलो 99 आणि हेही त्यांना माहिती आहे आणि सगळेच सांगतात की प्रांताध्यक्ष झाल्यानंतर ती ऑफर मी नाकारली काँग्रेसची. यांच्याबरोबर आलो. प्रांताध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे पार्टीची स्थापनासुद्धा झालेली नव्हती. पवारसाहेब एकीकडं आणि मी एकीकडं, असे आम्ही दोघे जे म्हणून जे आहे पार्टीचा प्रचार केला. त्यांनी जास्त केला असेल, मी कमी केला असेल, त्यांच्याएवढा मी मोठा नाही. मी असं नाही म्हणत की माझं सगळं श्रेय आहे, पण बरोबर आहे ना, लढलो आम्ही. आणि त्याच्यानंतर अर्थातच परत काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याची निर्णय झाला. कुणाचं नाव घेतलं नाही, माझं नाव आपोआपच आलं. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करतील, म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून. त्याच्यानंतरसुद्धा सातत्यानं आपण पाहिलं असेल आणि आतासुद्धा 14 पाहिलं असेल आपण, कोण भाजपवर आणि इतरांवर जे आहे सडेतोड टीका करत होतं. हे जे काही माझ्यावर बोलतात ना, काल काही बोलले सोकॉल नेते, ते कधी पहा. गोलगोल 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 छगन भुजबळ गोलगोल बोलत नव्हता, सरळ अटॅक करत होता. काय करणार, बाळासाहेब ठाकरेंची शिकवत अंगावर जाण्याची. राहत केला मी अटॅक, त्याचे भोगही भोगले. यांनी नाही केलं, यांच्यासारखे गपचूप जप जाऊन भेटत नव्हतो मी की मला हे खातं ठेवा काय मी तुमच्यात येतो, हे खातं ठेवा मी तुमच्यात येतो. विचारा जाऊन त्या BJP नेत्यांना. आतला धंदा नाही केला, लढाई म्हणजे लढाई. काय जायचं तर ओपन, नाही जायचं तर लढाई ओपन. मला असं वाटतं तुम्हाला सगळे काही उलगडून उलगडून सांगायला लागतंय. काय काल जे बोलले माझ्याबद्दल सोकळ नेते म्हणालो त्याच्यावर लक्ष देत नाही का? एवढे तुम्ही सामान्य माणसं नाही आहात ना. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घ्या ना बाबा. राज्यस्तरीय दौऱ्याची सुरुवात शरद पवार साहेब नाशिक वरून करणार आहेत, तिथं ते मन की बात करणार आहेत, कसं बघताय तुम्ही? मन की बात नाही करणार आहेत ते, उगीच मग रागवतील बरं का ते. असं जर म्हणाले तुम्ही तर की ते मन की बात करणार नाही, ते आपली आपली बाजू मांडणार आहेत. अर्थात पवारसाहेब महाराष्ट्रात काय देशाने कुठेतरी गेले त्यांना मुभा आहे. जे काय आमच्याकडून आम्ही बोललो गेलो त्याला ते प्रत्युत्तर देणार.
परत एकदा त्यांच्याबरोबर असलेल्या पक्षामध्ये जोर निर्माण करण्याचा प्रयत्न ते करणार. ठीक आहे, अजितदादांनी हेही जाहीर केलं की बाबा त्यांनी जर ते जिथे जातील आम्ही तिथे जाऊ आणि त्यांनी जे जे काही प्रश्न विचारतील त्याच्यावर आम्ही खुलासा करू. अजित पवार काल म्हणाले की मी एका विशिष्ट कुटुंबात घरात जन्माला आलो नाही म्हणून माझ्यावरती अन्याय झाला, ही जी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केलेली आहे, तुम्हाला वाटतं शरद पवार हे कन्या प्रेमामुळे म्हणा किंवा एक घराणेशाही पुढे घेऊन जाण्याचं राजकारण करत आहेत याशी इतर नेते सुद्धा सहमत आहेत ते आता अजित पवारांसोबत आहेत? अरे हा प्रश्न अजितदादांना तुम्हाला विचारायला पाहिजे ना. अजितदादा भेटणार त्यावेळेला तुम्ही विचारा काय. आणि ह्या महिनाभरामध्ये जे जे काय चाललं आहे त्याचा परामर्श अजितदादांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये. ते फक्त माझ्याच तोंडून कशाला ऐकायला होता ते. यामुळे मला संघटनेवरती अन्याय होतोय, पक्षावरती अन्याय होतोय, याच्यामुळे सगळं होत आहे ना. नाही होत असं सगळे आमदार का बरं? मच्छगन सोडा, अजितदादाचं सोडा, हे सगळे आमदार जे आहेत जिल्हा प्रमुख आहे, वेगवेगळे फ्रंटचे लोक आहे, काय हे का अजितदादांकडे आले, का आमच्याकडे आले, काही कारण असेल की नाही? का आमदार आज दादाबरोबर उभे राहिले का? काही कारण असतील ना. आम्ही सुरुवातीला ज्या साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला मीच स्वतः हा मुद्दा मांडला. सुरुवातीलाच साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी विचारलं, सांगितलं अरे तुम्ही तर एकदम वाटणी करून टाकले. म्हटलं काय करणार साहेब, तुम्ही निर्णय जाहीर करता आम्हाला सांगत नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतं ते आम्ही तुम्हाला सांगत नाही, जाहीर करून टाकतो. काय जाहीर केलं तुम्ही? सुप्रिया सुळे जे आहेत ते दिल्लीमध्ये सगळ्यांच्या ओळखीच्या वगैरे, तिथे अध्यक्ष होऊन ते काम करतील. महाराष्ट्राचं काम जे आहे हे अजितदादा करतो. काय चुकलं होतं हेच तर मी बोललो होतं, कुठे प्रश्न आला होता? पण त्यावेळेला जे 3 दिवसांनी जे आहेत माघार घेतले काय कर. बरं मी हेही सांगितलं होतं त्यावेळेला, तुमचे जे आहेत मीडियाचे लोक हजर होते, की साहेब आम्ही त्यांचा अध्यक्ष म्हणून हे स्वीकार किंवा त्यांना वर्किंग कमिटी ते काय कार्याध्यक्ष म्हणून त्यांना आपण नेमूया, तुमच्यावरचा भार कमी, हेसुद्धा मी तिथे बोललो होतो. 3 दिवसांनी मग असं काय झालं की साहेबांनी एकदम भाषणामध्ये जे आहे काय तो आपला ट्रवन सेंटरमध्ये पुस्तकाचं लॉन्चिंग होतं आणि अचानक जाहीर केलं की राजीनामा देतो. 3 दिवसांनी जाहीर केलं की आम्ही मी राजीनामा पाठिंबा घेतो. त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की साहेबांनी सांगितलं किंवा काय नेते मंडळी आहे तुम्ही काय निर्णय घ्या, त्याच्यामध्ये चाको जयंत पाटील आणि आम्ही सगळे 15-16 लोक जे आहेत तिथे बसलेलो होतो. प्रफुल्ल पटेल अजितदादा तर होते, तटकरे वगैरे सगळे होते आणि आम्ही ते 2 पत्र तयार केली होती. त्यात पहिल्या पत्रात असं होतं की पवार साहेबांनी आपण विनंती करायची की त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. आणि दुसरा माहिनामा असा केला होता की पवार साहेबांना विनंती करावी की तुम्ही राजीनामा मागे घ्यावा आणि जर घेत नसाल तर सुप्रिया ताईकडे जबाबदारी द्यावी. हा मुद्दा मांडला आम्ही, प्रफुल्ल पटेलने मांडला. त्यावेळेला 2-3 लोक जे आहेत प्रफुल्ल पटेलवर तुटून पडले, जणू काय फार मोठा गुन्हा केला हे मांडून की तुम्ही सुप्रिया ताईचं नाव अध्यक्षपदासाठी कसं केलं. ते चाकू म्हणे नाही 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 चुकीचं आहे, ते कार्यकारिणी ठरवणार. आणि ते दुसरे अजित जयंतराव पाटील ते काय तो त्याच्यापेक्षा जास्त ते आमचे जितेंद्र आव्हाड आमचे सहकारी तिथं अधिक जोराने तुटून पडले की असं का बोलता तुम्ही? त्यावेळेला सुप्रिया ताईंचं नाव घ्यायचंच नाही म्हणाले.
अरे काय चुकलं आमचं, आम्ही तर म्हणालो होतो. प्रत्येक वेळेस जे आहे आम्ही जे करतो ते चूक, आणि मग नंतर तेच करायचं परत. मला काय कळलं नाही. शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेत आलेला आहात, भाजपच्या नेते असतील, राज्यपाल कोश्यारी असतील, यांनी अनेक वेळा त्यांचा अपमान केलेला आहे, त्यांच्या संदर्भातली विधानं केलेली आहेत. आता विचारधारा कशी असणार आहे, त्यांच्या या विचारांशी तुम्ही जोडून घेणार आहात? हे बघा, मंत्रालयामध्ये महात्मा राजमाता जिजाऊंचा प्रतिमा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, बरोबर. पण अगोदर सुद्धा मी सांगत होतो की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा मंत्रालयामध्ये लावा. नाही झालं आणि हे सरकार आलं फडणवीस आणि शिंदे, आणि त्यांनी विधानसभा सुरू मी पत्र दिलं विधानसभा, तिथेच सांगितलं आम्ही ताबडतोब करतो. महिन्याच्या आत त्यांनी त्या प्रतिमा लावली. तो आमच्या जो आहे आत्मीयतेचा प्रश्न आहे. भिडेवाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगत होतो ताबडतोब फडणवीस आणि शिंदे यांनी मीटिंग्स बोलवल्या ताबडतोब, आणि सांगितलं हे आम्हाला करायचं आहे. दुर्दैवाने ते कोर्टामध्ये परत रेंगाळ्यात पडलं आहे, पण त्याच्या संदर्भातसुद्धा परत चर्चा झाली, काम होत आहे. एवढंच नाही तर ज्यावेळा आरक्षणाचा प्रश्न, म्हणजे आमचं सरकारने जो काही बांठिया कमिशन वगैरे काय ते तयार करून ते काय दिलं होतं, आणि तितक्यामध्ये फडणवीस सर आणि शिंदेचं सरकार आलं, त्यावेळी मी स्वतः फडणवीसांना फोन करून सांगितलं की आता जो आम्ही जो काही अहवाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये, कृपया आपण दिल्लीला जाऊन तुषार मेहता जे आहे सॉलिसिटर जनरल यांना सांगून हे आमच्या आरक्षणाला मदत करा. ते गेले, तुषार मेहतांना भेटले, आणखीन वरिष्ठ आधी नेते जे असतील, कदाचित मोदी साहेब असतील, कदाचित अमित शाह साहेब असतील, आणि त्याप्रमाणे तुषार मेहता आम्हाला सपोर्ट करायला भारत सरकारतर्फे तिथे हजर झाले. आणि काही प्रमाणामध्ये, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे आमचं आरक्षण टिकलं गेलं त्यांच्या त्या सपोर्टमुळे. मला सांगा, मला काय, आम्हाला जर आमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आम्हाला सहकार्य करतात. पहिल्या कालच्या मीटिंगमध्ये, परवाच्या कॅबिनेटमध्ये काही जे काही आता सारथी आहे, बार्टी आहे, महाज्योती आहे, तर एका घटकाला सांगितलं की ते त्यांना परदेशामध्ये पाठवण्यासाठी अमुक अमुक अमुक. आम्ही सांगितलं की एक करा, सगळ्यांमध्ये जे आहे सारखेपणा ठेवा. यांना मिळालं का हे म्हणतात की आम्हाला काय नाही, हे सगळे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्याच्यावर उत्तर मुख्यमंत्री आणि म्हणजे शिंदे आणि फडणवीस ह्या दोघांनी सांगितलं, चीफ सेक्रेटरी सांगितलं, बरोबर आहे तुमचं म्हणणं, कमिटी कर्तृत्व करून त्याच्यामध्ये सगळ्यांना सारखाच एक जी काही एक गोष्ट एकाला मिळाली तर सगळ्यांना ती सगळं सर्व घटकांना मिळालं पाहिजे. माझं कामं होत आहेत ना, काय करणार, आमची कामं होत आहेत. आमच्या देवतांचा जो मान राखला जातो आहे बस. असं आहे की पवार साहेबांना शिवसेना उद्धवजी ठाकरे यांचं जे हिंदुत्व मान्य होतं त्याप्रमाणे काल पवार साहेबांनी हेच सांगितलं की शिवसेनेचं हिंदुत्व हे 18 पगड जातीला घेऊन जाणार होतं, मात्र भाजपचं हिंदुत्व हे मनुवादी प्रवृत्तीचं आहे, विघातक प्रवृत्तीचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्यास आमचा विरोध आहे. ठीक आहे, त्यांचा तो ते म्हणतात, आम्ही तेच म्हणत होतो काय. परंतु एक तुम्हाला सांगतो पुन्हा, आम्ही भाजपमध्ये सामील झालेलो नाही, आम्ही भाजपच्या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. जो प्रयत्न पवार साहेबांनी अनेक वेळा केला आणि अजितदादाने तो काल मांडला, त्याप्रमाणे सामील झालो त्यांच्या. याच कामासाठी तुम्ही नाशिकमध्ये काही
कशा नाशिक मध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय ताब्यात घेणार होतं, कार्यालय मध्ये तुम्ही पवारांवरती सुद्धा टीका करायला आता तयार असणार का? कारण सभा घेणार आहे तुमच्या मतदारसंघात, असं आहे मी पवारांवर टीका करू की नाही हे तुम्ही कसं काय मला सांगू शकता? मला हा प्रश्न कळला नाही, असं कुठे प्रश्न विचारतील का मला? तुम्ही यांच्यावर टीका करणार का? त्यांच्यावर का नाही टीका करत? असं आहे की हे कार्यालयच मुळी मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी उभं केलेलं आहे, त्या कार्यालयात आम्ही बसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते कार्यालय आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजूनही जे आहे कार्यकर्ते आहोत. ज्यांनी जे तिथे बसलेले लोक जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे काय इतर काही घटना घडण्याचा का प्रश्न येतच कुठे? हो, टिळक भवन काँग्रेस सोडल्यानंतर तुम्ही नवीन पक्ष निर्माण केला, आम्ही पक्षात नाही, आम्ही त्याच पक्षात आहोत. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आहेत मीडियातून, आम्हाला तर काही तसं वाटत नाही. कारण आम्ही त्या दिवशी भेटलो राजभवनामध्ये, त्यावेळेला सगळे आनंदित होते आणि सगळ्यांना वाटलं की ह्या सरकारची आणि या सगळ्यांची शक्ती आता वाढते आहे. कुठे मी काल तुम्हाला सांगितलं तपास यंत्रणा जी आहे याच्यामध्ये हे मी आम्ही तर जे आहे तुम्हाला कळलं अजितदादांना त्यांनी क्लीन चिट दिली, मी त्या पक्षात त्या काय त्या ट्रायलमधून जे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं. दिलीप वळसे पाटील असतील, तटकरे आहेत, गजानन काय नाव त्यांचं बनसोड आहेत, भाईदास आहेत, असे अनेक जे आहेत तटकरे वगैरे त्यांच्याकडे केस. मुश्रीफांची केस घरी 2-3 महिने चालू आहे, परंतु त्यांना सतत जे आहे कदाचित त्या केसमध्ये काही ठोसपण नसेल म्हणून 15-15 दिवस नंतर ताबडतोबच त्यांच्यावर धडक टाकली. काही वेळापूर्वी बोलले की पडसाद पाहायला मिळत होते, तुम्ही भाजपसोबत जात नव्हतात म्हणून त्याचे पडसाद पाहायला मिळत होते, ते पडसाद नेमके काय होते? हे पण अनेक पडसाद म्हणजे कुठल्याही आमचं काम करायचं नाही, आमच्या सगळ्या कामांना स्थगिती द्यायची, सगळे आमदार वगैरे जे आहेत त्यांना कुठलेही कामं त्यांची मंजूर करायची नाही, या सगळ्या अनेक गोष्टी होतच होत्या ना राव. याच स्थगिता काँग्रेसने सुद्धा दिलेल्या आहेत, काँग्रेसच्या आमदारांच्या आणि जे महाविकास आघाडीचे मंत्री होते त्यांच्या कामाने स्थगित आहे. अशा प्रकारे काँग्रेसने सोबत यावं वाटतं तुम्हाला? ते तर काँग्रेसमधले जे आहेत वेगवेगळ्या आमदारांना भेटून विचारा मग कळेल. भुजबळ साहेब, आता काल भुजबळ साहेब काल 2 मेळावे झाले, आरोप प्रत्यारोप झाले, आता तुम्हाला कसं वाटतंय? फ्री वाटतंय? नाही अजिबात फ्री वगैरे काय वाटत नाही. काय या सगळ्या घटनांचं जे आहे ह्या ज्या घडल्या त्या घडल्या नसत्या तर बरं झालं असतं असं मला वाटतं, पण त्या का घडल्या हे सुद्धा आम्ही सांगितलं. नाही बाळासाहेबांनी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर खरं की आम्ही काय आरोप जास्त काही केले नाहीत, फक्त एकदा ते माझ्या सामनामध्ये आलं होतं बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणारा हाच तो महाराक्षस, त्याच्यावर गुंडेवार कमिशनची स्थापना झाली, जस्टिस गुंडेवार त्यांनी मला क्लीन चिट दिली, त्या रमाबाई नगर ते जे काही गोळीबार झाला 10-11 लोक ठार झाले त्याच्यात मला क्लीन चिट दिली, आणि नंतर मग मी केस टाकले आणि उद्धवजी ठाकरे संजय राऊत वगैरे सगळी मंडळी सुभाष देसाईंनी सांगितलं या केसबद्दल, ताबडतोब ती केस मागे घेतली, साहेबांकडे गेलो, साहेबांनी सगळ्या माझ्या कुटुंबियांना बोलवलं आणि तो प्रश्न तिथे मिटला. प्रश्न असा आहे की पवारसाहेबांवर आम्ही आरोप नाही केले, घटना जो आहे तो घटनाक्रम उलगडून दाखवला अजितदादांनी की 14 असं झालं मग असं झालं मग असं झालं, हा घटनाक्रम सांगायचा आरोप नाही झाला. त्याच्यामध्ये म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या सगळ्या एक गोष्टी करत होता तर आता आम्ही केल्या, तुम्ही हे करतच होता आम्ही केल्या. हिंदी बाद में आएगा, बोल ना. आता आम्ही जेवढे बिझी आहोत म्हणजे या सगळ्या कामामध्ये काय कायदेशीर अमुक तमुक 30 त्यांची सभा आमची सभा
या सगळ्या सभा आणि याच्यामध्ये आम्हीच अजून आहोत. अफिडेविट काय असेल, आणखीन काही लोक तिकडे जातात, परत इकडे येतात, परत फोटो काढतात, परत चालू आहे. तर ते जरा स्वरूप शांत झाल्यावर हे सगळं होईलच. खाते कुठे पळून जात आहेत? कामं तर सुरू झाली. आता अजित पवारांनी सांगितलं की आम्ही आपल्याला विधानसभेच्या 90 जागांवरती लढायचं आहे, लोकसभेमध्येही लढायचं आहे. मात्र शिवसेनेशी या संदर्भात किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे की 90 जागा तुम्हाला मिळणार आहेत? असं आहे की या सगळ्या चर्चा अजित दादा ते त्यांच्या लेवलवर त्या सगळ्यांशी ज्यांच्याशी चर्चा करायची आहे त्यांच्याशी ते चर्चा करतात. असं काय 90 म्हणजे काय? आता प्रत्येक जर का 90-90 लढवून असाही काही भाग नाही. कोण 80 आहे, कोण 85, कोणी 89 असेल, कोण 78 असेल. असं आहे की सर्वसाधारणपणे सगळ्यांना न्याय मिळेल हा त्याच्या पाठीमागे बोलण्याचा हेतू आहे. हा मुख्यमंत्र्यांसाठी प्रश्न आहे. मला वाटतं काहीतरी 42-43 मी असं ऐकतोय की प्रतिज्ञापत्र झालेले आहेत असं. मला नक्की माहिती नाही कारण काल रात्री पण काम चालू होतं, ते तिकडे गेले परत इकडे आले, काही चालूच आहे ते. काल परत काल इकडे काही लोकांनी सह्या केलेल्या आहेत त्याच्यात. ते अजून सगळा तो तुम्हाला माहिती आहे की काल 7-8 हजार लोक होते इथे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग म्हणजे तुम्हालासुद्धा त्रास झाला त्या गर्दीचा, आम्हालासुद्धा स्टेजवर जाताना आणि उतरताना त्रास झाला. आता हे सगळे जे आज आम्ही पाहतो ना किती किती काय काय झालेलं आहे. भाजप शिवसेनेने असेंब्ली इलेक्शनमध्ये 200+ नारा दिला आहे, लोकसभा इलेक्शनमध्ये 45+ नारा दिला आहे. हे बघा त्यांनी ते तो असं आहे की त्यांनी तो नारा दिल्यानंतर शिंदे गटाने तक्रार केली, त्याच्यानंतर त्यांनी हे बघा असं बोलू नका, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. बावनकुळेच्या त्यांनी जो नारा बारा काय दिला होता तो त्या बाबतीत संपल्यानंतर तो विषय परत कशाला विचारताय? आता ज्या वेळेला आम्ही तिघे बरोबर आहोत त्यावेळेला आम्ही तिघे बरोबर बसून ठरवणार आहोत कोण कुठे निवडून येईल, कसा निवडून येईल आणि एकमेकाला आम्ही मदत करणार निवडून आणण्यासाठी. अब जरा हिंदी में बात करायचं. चलो ठीक है, थोडा सा हिंदी में हो जाए भाई. हो गया अभी आपका शपथ विधि के बाद पवार साहब का बयान आया कि आपने उन्हें फोन, मतलब जब शपथ विधि हो रही थी आपने फोन पे बात की उनसे और कहा कि मैं देख के आता हूँ राजभवन में क्या चल रहा है, और बाद में जाके आपने वहाँ पे शपथ ले ली. पवार साहब ने ये कहा कि इस तरह से कहा क्या कि मैं देख के आता हूँ, इससे जरा संभल के रहना चाहिए, क्या कहना चाहिए? देखिए मैंने जरूर उनको कहा था, मैं ना नहीं कह रहा हूँ, उनका ही फोन आया था तो मैं जाता हूँ. तब आखिर तक ये कोशिश जारी थी कि जो कदम उठाने जा रहे हैं अजित पवार और सारे MLA और नेता, वो पवार साहब और ये सब मिलकर आगे जाए, इसकी कोशिश अंत तक जारी थी. तो जब उन्होंने कहा तो मैं जाकर देखता हूँ, मगर जब देखा तो पता चला कि उसमें कोई गुंजाइश नहीं है. तो फिर मैंने, अब सब लोग जा रहे हैं, अब मैं रुककर क्या करता भाई. सर 8 तारीख को पवार साहब आपके क्षेत्र में सभा ले रहे हैं, क्या कहना चाहते हैं? क्योंकि आपके बारे में ही सबने पहले कहा था. पता नहीं, अब आपने कहा है वो 8 तारीख को आएंगे. पवार साहब एक देश भर में कहीं भी जा सकते हैं, महाराष्ट्र में तो जरूर जा सकते हैं, वो अपनी अपनी बात रखेंगे. अजीत दादा ने भी कहा हाँ कि वो जहाँ जहाँ जाएंगे, जो सवाल वो उठाएंगे, उनका खुलासा जो है हम 2-3 दिन बाद में जाकर वहाँ करेंगे. तो अपने अपनी बात वो रख रहे हैं, हम भी रखेंगे. देखो मेरे ख्याल से 43-45 कुछ लोग जो है सही मायने में जो है कुछ अभी भी प्रदेश में हैं, कुछ लोग बीमार भी थे और कुछ लोग वहाँ जाके फिर वापस शाम को आए. तो इतने सारे लोग हैं, कोई चिंता की कानून से कोई अड़ंगा निर्माण होगा
ऐसी कोई बात नहीं है। संजय राउत ने ये कहा है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की स्थिति न घर का न घाट का हो चुकी है, क्योंकि यही एकनाथ शिंदे पिछले बार कहा था कि मैं भुजबल के साथ नहीं बैठूंगा, क्योंकि उन्होंने बाला साहब ठाकरे को गिरफ्तार किया था। अब क्या करेंगे? बहुत पुरानी बात हो चुकी हो, उसके बाद में जो है महाविकास आघाड़ी की सरकार थी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री और अजीत दादा उप मुख्यमंत्री थे, और बस मेरे बगल में वो बैठते थे, उनके बगल में मैं बैठता था, तो तभी वो जो है वो तो क्लियर हो गया। अभी क्या है उसका? गुवाहाटी जाने के बाद उन्होंने ये बात कही थी। हाँ, तो मैंने कहा ना, अब उन्हीं ने जो है कौन कौन सौगंध लेगा, मिनिस्टर में कौन आएगा, उसका लिस्ट तो उन्होंने ही भेजा है ना गवर्नर साहब के पास। सर, सवाल अब ये है कि जब जो एकनाथ शिंदे ये कहते हुए बाहर निकले, उनके एमएलए बाहर निकले कि एनसीपी हमें फंड नहीं देती थी, एनसीपी हमें फंड नहीं देती थी, सारा फंड अजीत दादा लेके जा रहे थे, इतना आप लोगों के पे टिका करके तो खुद एकनाथ शिंदे बाहर निकले, आज अब उनके साथ है, सब टिका और सब भूल चुके हैं। देखो, एक तो जो है अजीत दादा ने उसी समय उसका जवाब दिया था कि मैं ये सारी जो है किसको कितना कितना जो है निधि दिया गया है, फंड्स दिया गया है, और कोई उसमें जो है ऊपर नीचे नहीं किया, उसी समय उन्होंने खुलासा किया था। अच्छा ठीक है, वो भी चलो, अब उसके बाद में जो है हमारे लोगों ने समझो वो दिमाग में रखकर हम लोगों ने भी भुगतना हमको पड़ा है, एक पैसा भी हमको नहीं मिल रहा था एक साल भर से। विधानसभा में खुद देवेंद्र फडणवीस ने लिस्ट दिलाई थी, ठीक है, तो एक साल भर में हमको भी एक पैसा नहीं दिया गया किसी एमएलए को। इसके अलावा हम देख रहे हैं कि राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली में आज होनी है, ऐसे में आप 30 जून को ही अजीत दादा ने कह दिया कि अभी राष्ट्रीय नेता का पद जो होगा वो दादा के पास होगा, ये जो अभी दस्ताक्षी चलेगी, ये जो लड़ाई चलेगी खासकर कानूनी तौर पर या आपके जो संगठन के आपके जो कानून है उसके बारे में आप क्या कहेंगे? ये जो बैठक चल रही है वो आपके लिए अवैध है क्या, जिस वक्त शरद पवार लेंगे 3 बजे? देखिए, ये आप सारे इन ऐसी बातों से जो आप बिल्कुल एक साल भर में पिछले अब वाकिफ है कि क्या हुआ शिवसेना का, अब समझो कि उसी रास्ते पे जो है ये भी अभी चलने वाला है थोड़े दिन के लिए। एक पूछेगा भाई, एकनाथ शिंदे को जो स्क्रिप्ट दी गई थी ठीक वही स्क्रिप्ट अब राष्ट्रवादी कांग्रेस को बीजेपी ने दी है, ये हम मान लें। क्या क्या जैसा कि आपने कहा कि जैसे एक साल पहले हुआ, तो इसका मतलब ये है कि जो एकनाथ शिंदे जी की जो स्क्रिप्ट थी वही स्क्रिप्ट अब देखिए ना, वैसे ना कि जो उन्होंने कहा था कि उन्होंने शिवसेना नहीं छोड़ी है, हम भी तो कह रहे हैं कि हमने कहा हम भाई राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष छोड़ा है, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जो पार्टी के सारे जो है करीबन सभी एमएलए तो हमारे साथ है। भुजबल सर, सीधा जवाब चाहिए आज की राष्ट्रीय कार्यकारिणी पवार साहब दिल्ली में, मैं सीधा नहीं, मैं क्या टेढ़ा जवाब दे रहा हूँ भाई? इलीगल है, इलीगल है, लीगल है, वो राष्ट्रीय कार्यकारिणी ले रहे हैं। अब ये देखिए, ये सारे सवाल जो है उसका निर्णय जो ये इलेक्शन कमीशन लेगा, उनकी मीटिंगें होगी, बैठक होगी, उनकी इनकी भी बैठक होगी, और कौन सी बैठक सही है और गलत है इसका फैसला ना तुम करोगे ना मैं करूँगा, करेगा इलेक्शन कमीशन। अवैध काम कर रहे हैं ऐसा आपको लगता है ना? मैंने नहीं कहा, मैंने तो नहीं कहा, मैंने नहीं कहा, आप मेरे मुंह में जो है ऐसी गलत बातें मत डालो। भुजबल साहब, एक सवाल यह है कि जब से अजय पवार साहब अपने समर्थक विधायकों के साथ उन्होंने सरकार को समर्थन दिया है, लगातार इस तरह की खबर आ रही है कि जो शिंदे समर्थक विधायक हैं, मंत्री हैं, उनमें असंतोष है, और उस असंतोष को कैसे दूर किया जाएगा? आप लोग भी अब उस खेमे में जा चुके हैं। देखिए, बिल्कुल मैं भी जो है मीडिया में वो देख रहा हूँ, सुन रहा हूँ, मगर कल उप मुख्यमंत्री अजीत पवार ने बिल्कुल साफ कर दिया है कि मैं सबको साथ लेकर चलूंगा, हमारे सरकार में ये मेरी पार्टी का है, वो बीजेपी पार्टी का है, वो शिंदे गुट का है, ऐसा कोई भेदभाव मैं नहीं करूंगा, मैं
सभी को साथ लेकर चलूंगा। एकनाथ शिंदे साहब के साथ कोई बैठक होने वाली इस विषय पे, क्योंकि कल वर्षा में जो बैठक हुई उसमें बहुत आर्गुमेंट हुए विधायकों के। अब वो उधर क्या हो गया वो तो नहीं मुझे मालूम है, अलग अलग जो इसके बारे में जो है मीडिया में आया है। मगर अब उप मुख्यमंत्री वो तो अपने अपने जगह पर मिलते ही रहते हैं, साथ में कल भी बातचीत हुई होगी, आज भी बातचीत शायद हुई होगी, तो वो तो उनके स्तर पर बात होगी ना। जो बैठक हुई यहाँ पर आपकी, उसमें कुछ बातें ऐसी कही गई जिस पर सुप्रिया सुले ने बयान दिया है कि कुछ भी सुनकर लेंगे, लेकिन माँ बाप के ऊपर अगर कोई भी बयान करोगे तो हम सुन के नहीं लेंगे, क्या कहना है इस पर? अबे हम भी जो है उनके पिताजी, और हमने कहा हमारे वो गुरु है विठ्ठल है, हम उनके बारे में गलत बात कैसे करेंगे भाई? हमने तो नहीं कही कोई बात उनके खिलाफ, गलत नहीं की। जो पॉलिटिक्स में जो हुआ है, जो घटना घटी है, वही लोगों के सामने रखी है। हमने कहा किसी का अपमान किया? अजीत दादा ने कहा है कि विधानसभा की 90 सीटें हम लड़ेंगे, एकनाथ शिंदे कह चुके हैं कि 50 से ज्यादा सीटें हम जीतेंगे, भारतीय जनता पार्टी फिर क्या 140 148 सीटों पे मान जाएगी? उनके प्रदेश अध्यक्ष 240 का दावा किया था, अब तीनों पार्टियां साथ में है तो नया नारा क्या होगा, 250 प्लस? देखिए एक घर में दो लोग रहते हैं, तीसरा आता है तो थोड़ी जगह उनको भी की देना चाहिए ना, तो वो देंगे। और तीनों लोग जो है आपस में बैठकर जो है इस सवाल का हल ढूंढ लेंगे, कोई चिंता की बात नहीं है। सब लोगों को जो है साथ लेकर ही आखिर निर्णय होगा। क्या सुभाष पांडे जो नासिक से आते हैं उनको भी आप साथ में लेंगे? अरे भाई हमारे सरकार के एमएलए है भाई वो, चुनाव चिन्ह को लेकर कहा कि इस तरह के झगड़े। अरे भाई उनको पूछने दो। शरद बाजी ने कहा कि जो व्यक्ति जेल में था, अभी कांदा जो है वो बहुत महंगा हो गया, अभी पेपर में आज आया है। चुनाव चिन्ह को लेकर आगे की रणनीति क्या है सर? व्यक्ति जेल में था उसे बाहर मैंने निकलवाया, मना करने के बाद उसने निकलवाया, ऐसा तो नहीं उन्होंने कहा। मुझे तो बाहर निकाला, वो तो जो है सुप्रीम कोर्ट ने जो है रोहिंगटन नरीमन साहब वहाँ बैठे थे, उन्होंने जो एक जजमेंट जो पारित किया उसके तहत बहुत सारे लोग बाहर निकल गए, और उसके लिए जो हम कोर्ट हाई कोर्ट ये वहाँ सब जगह लड़े, हमारे ऊपर ट्रायल चली, तब हम बाहर आए हैं। देखिए उनका कहने का मतलब ये था कि जिस पर हमने भरोसा किया उसे सहारा दिया, मंत्री बनाया, उसी ने आज। अरे भाई सहारा दे तो उसके बाद में भी बाहर आने के बाद फिर से पार्टी की ओर से लगातार हमारे दूसरे सामने वाले पक्ष के ऊपर प्रहार करने की बात जब आई मीटिंग में, पब्लिक मीटिंग में सबसे आगे तो लड़ने वाला छगन भुजबल था। हमने कभी गोल 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 बातें नहीं की, हमने सीधा जो है जो हमला करना है सीधा हमला किया, लड़े सीधा छगन भुजबल लड़ा है, तो तब तो आपको ठीक लगा था। देखिए पॉलिटिक्स में किसी आदमी को जा रहा है वो बैठा है और तुम आओ और मिनिस्टर बनो, ऐसा करते हैं क्या? अरे कारपोरेटर तक नहीं बनाते। पार्टी का जो है कोई सरचिटनीस उपचिटनीस चिटनीस भी नहीं बनाया जाता जब तक वो अपनी योग्यता सिद्ध नहीं करता है, तो हमारी भी कुछ योग्यता होगी ना पार्टी में, तभी तो बनाया। ठीक है मैं उनके बारे में कुछ नहीं कहूंगा, फिर आप बोलेंगे भाई आप उनके बारे में गलत बात, नहीं मैं इतना ही कहूंगा अपने अपने पार्टी को जो है वो हौसला तो बढ़ाने की बात है तो हौसला बढ़ाने का काम वो कर रहे, मगर हमने ये देखा है सुना है ये सारा मामला इलेक्शन कमीशन और फिर कानूनी प्रक्रिया के बाद तय होगा, और हम जहाँ तक हमने जो कानून की जो कानून के तज्ञ है उनके साथ जो बात की है उन्होंने जो है जो कहा कि ये अड़ंगे है उसको दूर करने का काम हमने ठीक ढंग से किया है। आपने कहा कहा सबमिट किया आयोग में, सबमिट किया पिटीशन और कानूनी लड़ाई के लिए किस तरह के प्रोसेस आगे कर दिया, क्योंकि अभी भी नेताओं में कार्यकर्ताओं में असमंजस बना हुआ है कि एनसीपी का असली हकदार कौन है, तो ऐसे में आप लोगों ने कहां का पिटीशन दिया, नेक्स्ट कदम आपका क्या है इस चीजों को लेकर आगे?
अब नेक्स्ट कदम तो हम जैसे कि वो पब्लिक में जाएंगे, जनता में जाएंगे, हम भी तो जनता में जाएंगे ना। और वही तो बात थी कल का जो है यहाँ की जो मीटिंग या वहाँ की मीटिंग, अपनी अपनी बातें जो है लोगों के सामने रखने की बात थी। उन्होंने अपनी बात रखी, हम लोगों ने अपनी बात रखी, और क्या क्या घटनाएँ घटी और कैसे जो है मोड़ अलग अलग समय पर आए वो अजीत पवार ने, दादा ने भी बता दिया। तो पब्लिक के सामने उन्होंने ये भी साफ कहा कि देश के सामने सारी बातें जानी चाहिए, उसको मालूम पड़ना चाहिए कि मुझे क्यों विलन बनाया गया, ये भी तो उन्होंने कहा, जबकि मैं विलन नहीं था। तो वो बातें जो है उन्होंने कहा खुलकर कि ऐसा ऐसा हुआ था, मैं तो नहीं था उसमें। लेकिन जो कानूनी लड़ाई है, क्योंकि जब नेता चुनाव लड़ने जाता है एक चीन या एक पार्टी के तौर पर लड़ता है, पवार साहब भी दावा कर रहे हैं, अजीत पवार भी दावा कर रहे हैं, एक तरफ तो किसी ना किसी को चिन्ह लेना है, उसकी तरफ बातें जो है लोगों के सामने रखना ठीक है, लेकिन इसके लिए क्या प्रयास कहते हैं ये मैं पूछना था। सवाल क्या है, भाई मैंने उसका जो है जवाब दिया है। हमने भी जो है आजकल जो जितने जितने जो इलेक्शन कमीशन के जो है निर्णय आए हैं, सुप्रीम कोर्ट के जो है जजमेंट आए हैं, उनका अभ्यास किया है। मैंने कहा जो कानूनी तज्ञ है, एक्सपर्ट्स है, उनके साथ बातचीत हुई, क्या क्या अड़ंगे आ सकते हैं, उन अड़ंगों को जो है दूर किया गया है और उसके बाद में ये निर्णय हुआ है। तो हमने जो है बिल्कुल सेफ कदम आगे डाला है। ऐसा क्या है सर, महाराष्ट्र की राजनीति में या राजनीति में चाचा भतीजा एक साथ नहीं रह पाते हैं, महाराष्ट्र में तीसरी केस हो गई, गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, बाल ठाकरे, राज ठाकरे, अभी अजीत पवार और शरद पवार, तो क्या विरासत की राजनीति जो है कहीं ना कहीं जो अपने सगे पुत्र को या बेटी को दी जाती है उससे चाचा भतीजों के साथ अन्याय होता है? अब ये तो आपके सामने ये तो हो रहा है, नहीं होना था हो रहा है, और मैं जो है इसमें खुश नसीब हूँ कि मेरा भतीजा मेरे साथ है। फिर वही बात है भाई, सब लोग चार चार लोग पूछ रहे हो की राजनीति की वजह से क्या एनसीपी पार्टी आज इस कगार पर है, क्या फिर से जरा देखिए, कोई एक कारण नहीं है उसके पीछे। और कभी भी जब इतना बड़ा फैसला एक पार्टी में होता है तो कोई एक कारण से नहीं होता, उसके पीछे कई जो है बातें होती है, कई कारण होते हैं उसके रुपए। जो अजीत पवार ने कहा ना, अजीत दादा ने कल कि 2014 से क्या क्या चल रहा है पार्टी में, उन्होंने कहा और सभी ने कहा, तो वो सभी का जो है जब बहुत बढ़ जाता है और कहते हैं कि पानी जो है बद अब ऊपर तक गया है, तब ये जो है कदम उठाए जाते हैं। कोई एक कारण से ऐसा इतना बड़ा कदम नहीं उठता है। और हम तो तैयार थे ना, जब पवार साहब जो है चौहान सेंटर में उन्होंने जब इस्तीफा दिया तभी तो हमने कहा था कि चलो हमको उनको बनाते, उतना ही नहीं दूसरे तीसरे दिन मैंने फिर से कहा कि उस समय जो 15-16 लोग थे उसमें ये दो जो है प्रस्ताव रखे गए, एक के पवार साहब इस्तीफा पीछे ले और नहीं पीछे लेते हैं तो सुप्रिया सुले को उस जिम्मेदारी दी जाए, दूसरा प्रस्ताव सिर्फ ये था कि साहब इस्तीफा पीछे ले। अब जो पहले जो हमने कहा ये प्रफुल्ल पटेल जी ने कि भाई ये पहला एक ये है कि भाई अगर वो नहीं लेते हैं तो सुप्रिया सुले को ये जिम्मेदारी सौंपी जाए, ये पहला प्रस्ताव उन्होंने रखा। तो साहब जो है तैयार थे, सिर्फ 2-3 लोगों ने जो है उसका विरोध किया, सिर्फ 2-3, एक चाकू थे, दूसरा ये तुम्हारे क्या नाम उसका जितेंद्र आह्वान, उनका तो झगड़ा हुआ बहुत जोर जोर से, तो वो बहुत फिर वे क्या कहते हैं कि प्रफुल्ल पटेल और वो जैसे बहुत बड़ी गलती की, ऐसा झगड़ा हो गया। फिर जो है सुप्रिया सुलेता ही नहीं जो बोला, अरे भाई अभी शांत रहो, और फिर बोला ठीक है ये नहीं आपको मंजूर तो फिर ये मंजूर करो कि भाई उनका वो इस्तीफा पीछे ले। सर, अब कहने का मतलब क्या कि ये प्रस्ताव हमने ही रखा था ना,
कि वो बने करके कभी तो नहीं माना कि ये लोग यही लोग थे जिन्होंने विरोध किया था जो आज उनके साथ है साहब के साथ स्टेज पर बैठते हैं। अजीत पवार का बयान आया था, अजीत पवार का बयान आया था कि मुझे हमेशा विलन विलन पेश किया जाता है, पवार साहब को रिटायरमेंट ले लेना चाहिए। क्या आप अजीत पवार के स्टेटमेंट से सहमति रखते हैं और चाहते हैं कि पवार साहब रिटायरमेंट ले लें? अजीत दादा का ये कहना है कि पवार साहब जो है अपनी जिम्मेदारी जो है अगली पीढ़ी के ऊपर जो है उनको सौंपना चाहिए। वो सारी जो है जैसे सुप्रिया सुले ताई भी है, वो जो हमने भी कहा था दूसरे दिन जब उन्होंने इस्तीफा दिया था कि सुप्रिया ताई सुले ये एमपी है, सांसद है, दिल्ली में पहचान है, राष्ट्रीय स्तर पर उनको जाना जाता है, वो काम उनको दीजिए राष्ट्रीय का। और महाराष्ट्र में जो है दिन रात काम अजीत पवार कर रहे हैं, ये काम उनको दिया जाए, ये तो मैंने पहले कहा था। हम लोग कहा नहीं बोल रहे थे भाई, सर मतलब आप चाहते हैं कि पवार साहब रिटायरमेंट ले लें अपने? हमने तो नहीं कहा, वो अजीत दादा ने कहा, अजीत दादा ने इतना ही कहा है कि अभी जो है जिम्मेदारी हमारे ऊपर जरा सौंप दो, हम काम करेंगे। भुजबल साहब, कई राज्यों में देखा गया है कि भारतीय जनता पार्टी के साथ जो भी रीजनल पार्टी जाती है भारतीय जनता पार्टी उसे खत्म कर देती है। कल पवार साहब ने भी यही बात कही, जो भाजपा के साथ जाता है वो खत्म हो जाता है। अब आप तीसरी पार्टी सत्ता में शामिल हो चुके हैं, अब शिंदे का गुट जो है शिवसेना है वो बेचैनी महसूस कर रहा है, वो खुद को ठगा हुआ महसूस कर रहे हैं, तो क्या ऐसी बारी आप पे भी आ सकती है, आपकी पार्टी पर भी? 1989 जब तय हुआ कि शिवसेना और बीजेपी एक साथ चलनी चाहिए काम करना, समझे? शिवसेना के ओर से मनोहर जोशी, मैं खुद और शायद सुधीर जोशी और एक दो, और बीजेपी की तरफ से प्रमोद नवलकर, प्रमोद महाजन, महादेव शिवनकर, गोपीनाथ राव मुंडे और सारे लोग। शिवसेना बीजेपी का अलायंस करने का तय हुआ, काम करना शुरू हो गए। तभी तो अभी तक शिवसेना बीजेपी के साथ थी, तो शिवसेना डूबी तो नहीं भाई? हाँ डूबी, लेकिन सर वो अटल आडवाणी की भाजपा थी और ये मोदी शाह, और उसके बाद में भी तो हुआ ना, 14 में भी हुआ, उन्नीस में भी वो एक साथ साथ लड़े और उतने ही लोग उनके अच्छे ढंग से चुन कर आए, कहाँ कम हुई? उद्धव जी ठाकरे 2019 में जो है एक साथ लड़े, क्या खत्म हुए क्या? वो नहीं हुए। देखिए हम सोचेंगे उसके ऊपर, अभी तो चर्चा शुरू है पूरी जनता में कि इसके प्लस क्या है, माइनस क्या है, क्या क्या ठीक है, क्या क्या नहीं ठीक, ये तो चल रहा है। और उसके बाद में अब जो है केंद्र शासन में जो है ये सब चर्चा होने के बाद ही निर्णय लेंगे कि कई कई जो है घटक है देश में उनका क्या कहना है, वो तो सोचा जाएगा, सोचकर समझकर फिर जो आगे चलेगा। और ये बात नहीं, ये जो बात पूछते हैं आप, तो मैंने ये भी सुना है कि उद्धव जी ठाकरे ने जो है उसका समर्थन किया है, ठीक है ना? उद्धव जी ठाकरे ने उसका समर्थन किया, तो उनके साथ कांग्रेस है, उनके साथ पवार साहब है, अब क्या करें? चलिए नेक्स्ट। देखिए एनडीए में अभी तक उन्होंने हमको शामिल किया है नहीं किया है, करने वाले हैं नहीं करने वाले हैं, ये सब जो है अजीत पवार जो हमारे प्रमुख है वो उनसे बात करेंगे और फिर वो तय करेंगे कि क्या आगे चलना। राजनीति में क्या विचारधारा का महत्व खत्म हो चुका है अभी? बिल्कुल नहीं, क्या विचारधारा पर सब चल रहा है अभी।
क्या आपको बीजेपी का सावरकर वाला हिंदुत्व मान्य है? देखिए, पवार साहब ने भी तो राहुल जी गांधी को कहा कि आप सावर जी के बारे में कुछ मत कहिए, तो जो उनको मान्य है वो हमको भी मान्य है, समझो ना। बीजेपी का हिंदुत्व सावरकर वाला सर अलग है और हार्डकोर हिंदुत्व है वो आपको मान्य है। कल कोर्ट ने जरंडेश्वर का शुगर फैक्ट्री को लेकर बड़ी फटकार लगाई है अजीत पवार, और उस चार्जशीट की बहुत गंभीरता से दखल लेते हुए कहा है कि कई सारी अनियमितता उसमें हुई है, क्लीन चिट नहीं मिली है जरंडेश्वर। मुझे मैंने सुना ना, मैंने पढ़ा है ना, मुझे समय भी मिला है कल से, और आप मेरा समय ले रहे हैं और मैं बड़े प्रेम से आपको मेरा समय दे रहा हूं। मैं आपका समय अब खत्म करना चाहता हूं। लोकशाही मराठी